ते बारा आमची बारा बारा म्हणजे ज्यावेळेस चर्चा होत नव्हती असं ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आलं त्यावेळेस रेखाताई ठाकूर यांनी बैठका घेऊन तिथे ही चर्चेला सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी प्रस्ताव असा म्हटला होता. शब्दप्रयोग त्यांनी फार व्यवस्थित केला होता की प्रस्ताव आम्ही आपल्याला देतो आहोत की बारा 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 सगळ्या चौघांनी वाटून घ्यावेत. तो प्रस्ताव होता. काही महिन्यापूर्वी तुम्ही म्हटलं दादा तुम्ही त्याला काही रूपक वापरली होती काही उपमा दिला होता बाबा नवरी तयार आहे तुम्हाला हार घालू दिला जात नाही फक्त ते आता ते आले तेच आतमध्ये आले ते त्याला काय करणार आहे हार घालणारीच आतमध्ये यायला लागली तर त्याला काय म्हणजे मागच्या तुमची जे तक्रार होती भटजींबद्दल होती दोन भटजींबद्दल आता सध्या त्या भटजींची काय भूमिका सध्या आघाडीत घे आम्हाला निमंत्रण दिले त्याच्यावर ना सगळं बदलले असत मी त्या ठिकाणी मानतोय. भटजी पण पॉझिटिव्ह आहे आता भटजी पॉझिटिव्ह आहेत. आम्ही काय म्हणालो की तीन जणांशी आम्हाला इंडिपेंडेंटली बोलावं लागेल त्याच्यामुळे ती कंबाईन राहणार. बाळासाहेब प्रत्येकाने तुम्हाला बोलावं लागेल तुमचे वकील जे आहेत उद्धव ठाकरे नाही त्यांची वकिली ते त्यांच्या पक्षापुरतं करणार. आता असणारा आघाडीत घेण्याचा असणारा इश्यू वेगळा होता. आता असणारा सीट शेअरिंगचा इश्यू सुरुवात झाला त्याच्यामुळे असणारा प्रत्येक पक्षाला आपली वकिली त्या ठिकाणी करावी लागली. शरद पवार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेशी किंवा शरद पवारांसोबत काय असेल नाही माझं तरी काही बोलणं झालं नाही कारण मी दौऱ्यावरतीच आहे. साहेब तुमच्या मागणी पूर्ण झाली तुम्हाला त्यांचा मसूदा आवडला नाही का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.